जी तुम्ही मगासपासून दोन शब्दांचे उल्लेख केलेत की साफसफाई केली गेली जाईल असं तुम्हाला वाटतंय म्हणजे तुम्ही चिखल झाला आहे किंवा राजकारणाचा पूर्णपणे कचरा म्हणा विचरा म्हणा सगळं झालेलं आहे असं एक समजतं आहात दुसरी गोष्ट राज ठाकरे लिडरशिप आहेच तो मुद्दाही नाही तुम्ही तो उल्लेखही केलात पण मग आता जेव्हा उमेदवारांना तिकीटं दिली जात आहेत विशेषत मनसेकडनं तर तुम्ही उमेदवारांना काही सूचना दिल्या आहेत का पहिली वर्ष कुठल्याही निवडणुकीला उमेदवार हा निवडून आलाच पाहिजेत त्याची ती कॅपॅसिटी असे पाहिजे पाहावंच लागतं का उमेदवार निवडून येऊ शकतो का पाहू त्याची कॅपॅसिटी आहे का समाजामध्ये काय स्थान आहे त्याचं चरित्र काय त्याचं चारित्र काय आहे त्याचं सगळ्यात गोष्टीच्या कसं आहे की महानगरपालिकेला स्पेसिफिक उमेदवाराकडं पाहिलं जातं आता विधानसभेला पण पाहायला लागले पूर्वी विधानसभेला उमेदवाराकडं पाहिजे पण तरी पण पक्षाची पॉलिसी काय येऊ शकते आणि ती निवडणूक एखादी लाट येते तसं विधानसभेला लोकसभेला होतं महापालिकेला स्पेसिफिक बघतात की अरे हा नगरसेवक आपल्या कामाला येणार आहे का हा काय काम करतो याचा का स्वभाव कसा आहे हाकेला होऊन येतो का या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात तेव्हा जिंकून येणं हे नंबर वनचं कट्रिया असतो की हा निवडून येऊ शकतो का हा जर निवडून येऊ शकतो तर आमच्याकडे दुसरा काय किंवा याच्याकडे खर्च करायला काय आहे का, का जे सरकारने जे काय लिमिटेशन ठेवलं त्या लिमिटेशन जे काय त्याच्यात लागणार जे काय पैसे ते हा खर्च करू शकतो का आता इतर पक्षांकडे भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांना तो विचार करावा लागत आहे आम्हाला तो विचार करायला लागतो ना काय त्याच्यानंतर त्याला समाजामध्ये काय स्थान आहे त्यांनी काम केलेलं आहे का किती लोकांना तो गेलेला आहे लोकांचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे या सगळ्या गोष्टी पाहूनच कधी कधी एखादा चांगला कार्यकर्ता असतो पण तो कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नसतो अशा एखादा उमेदवार जर आला तर त्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आपल्याला त्याला घेऊन जावं लागतं